हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. जर तोंडाला चव नसेल तर तुम्ही नक्कीच हा पदार्थ करू शकता. खूप झटपट आणि सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे बघा, मी ह्या डार्क हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, पण जर तुम्हाला खूप तिखट नको असेल हा पदार्थ तर थोड्या अशा पोपटीसुद्धा मिळतात, तुम्ही त्यासुद्धा घेऊ शकता. तर मी आता पोपटी मिरच्यांपासूनच ही रेसिपी करतीये. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोड्याशा त्यात जास्त तिखटवाल्यासुद्धा यात ॲड करू शकता. तर आता बघा, आपण एक प्रकारे ठेचा करतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमका कसा आणि काय करायचं आहे ते. मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता, आणि लसूण आपल्याला सोलून घ्यायचं आहे. तर बघा, लसूण मी संपूर्ण सोलून घेतलं आहे. लसूण थोडा जास्त घ्या. इथे ह्या मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत आणि जवळपास 15-1 पाकळ्या असतील ह्या. आता हा सोलून घेतलेला लसूण मी ठेचून घेतला आहे बघा. तर अशा पद्धतीनेच तुम्हीसुद्धा ठेचून घ्या. आणि आता मिरच्या कशा कट करायच्या ते दाखवते मी तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही, मिरची आपल्याला मधनं कट करायची आधी, त्यानंतरनं त्याचे असे 4 भाग करून घ्यायचे. अशा पद्धतीने मिरची कट केली ना की मग खाताना म्हणजे एका घासामध्ये एक तुकडा येऊ शकतो असं होतं. आणि खूप मोठी किंवा अख्खी मिरची ठेवली तर मग ती नीट खाता येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या मिरच्या. म्हणजे त्या छान शिजल्यासुद्धा जातात आणि खायलासुद्धा कम्फर्टेबल अशा खाता येतात. तर आता बघा, अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या मिरच्या आधी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. जर व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करून घ्या आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. तर बघा, सगळ्या मिरच्या आपल्या छान अशा कट करून झालेल्या आहेत. आता सिंपल कढई किंवा तवा काहीही ठेवलं तरी चालेल. अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. बघा, मी ते अर्ध्या पळी इतपतच तेल घातलेलं आहे. आणि जो आपण ठेचून घेतलेला लसूण होता ना, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता लसूण छान परतवून घ्यायचा आधी आपल्याला. तेलावरतीच मीडियम गॅसवर लसूण छान असा परतवून घेऊया. आणि सोबतच हा थोडा थोडा मी कट करते, कारण की आपल्याला खूप जास्त बारीक नको आहे. असा तो दिसलासुद्धा पाहिजे आणि खूप असा मोठासुद्धा नाही राहिला पाहिजे. अशा पद्धतीने लसूण हवा आहे. आता ह्या मिरच्या आणि लसूण एकत्रितच मी छान असे डाक पडेपर्यंत मिरच्यांना हे फ्राय करून घेणार आहे. तर आता बघा, मिरच्या अर्धवट फ्राय झालेल्या आहेत. अगदी थोडंसं हिंग घातलं आहे मी. ह्या ठेच्यामध्ये हिंग घातल्यामुळे खूपच छान चव येते ठेच्याला. जर यापूर्वी तुम्ही कधी हिंग घालून ठेचा केला नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करू शकता. आता पाहू शकता तुम्ही, मिरच्या आपल्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत बऱ्यापैकी. त्याला छान डार्कसुद्धा आलेत आणि लसूणसुद्धा छान लालसर झालेला आहे. खूप जास्त डार्क लसूण करायचा नाही आहे आपल्याला, लक्षात घ्या. आता यामध्ये ना अर्धा पेला इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि झाकण ठेवून ह्या मिरच्या छान शिजून द्यायच्या ते पाणी आटेपर्यंत संपूर्ण. लक्षात घ्या, गॅस एक अगदीच बारीक ठेवायचा, खूप फास्ट गॅस करायचा नाही. अगदी बारीक गॅसवरच ह्या मिरच्या होऊन द्यायच्या. आता पाहू शकता तुम्ही, खूप थोडंसं पाणी राहिलेलं आहे यामध्ये आणि मिरच्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत. तर ह्या टायमाला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला. मी कूट छान बारीक करून घेतलेला आहे. 2 चमचे कूट घातला आहे मी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याचा कूट थोडा जारसर ठेवलात तरीसुद्धा चालणार आहे. जसा तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याचा कूट घेऊ शकता. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरने यात मेन जिन्नस जे घालायचं राहिलं आहे ते घालून घेऊया. मेन जिन्नस म्हणजे मीठ. तर मीठ आधी नाही घालायचं, कारण की मग काय होतं, अंदाज येत नाही. शिजून नंतर मिरच्या कमी होतात आणि मग ठेचा खारट होऊ शकतो खूप. त्यामुळे नंतर मीठ घाला. जर तुम्हाला अंदाज येत असेल तर आधीच पाण्यात शिजताना घातलं तरीसुद्धा चालणार आहे. तर आता अशा पद्धतीने आपला मस्त चमचमीत असा ठेचा तयार आहे. तोंडाला चव नसेल तर नक्कीच एकदा करून पहा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल असं मला मनापासून वाटतं. व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद.